आणि आता बातमी श्रीलंकेमधल्या अस्थिरतेसंदर्भातली. श्रीलंकेमध्ये आर्थिक संकटामुळे अक्षरशः अराजकता निर्माण झालेली आहे. कंगाल झालेल्या श्रीलंकेत महागाईचा आगडो मुसळलाय आणि अन्नधान्य इंधन तुटवड्यामुळे लोक अक्षरशः रांगा लावत आहेत. श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे विरोधी पक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. तसंच महागाईमुळे त्रस्त झालेल्या तरुणांनी आंदोलनाचं हत्यार उगारलंय. कोलंबोच्या लिबर्टी चौकात हजारो तरुणांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. दरम्यान राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या घराकडे जाणारे रस्ते सील करण्यात आलेत. इथल्या स्थानिकांनाच ओळखपत्र बघून परिसरात प्रवेश दिला जातोय. आणि श्रीलंकेमधल्या सद्यस्थितीबद्दल अधिक जाणून घेऊया थेट श्रीलंकेतून. आपले प्रतिनिधी अभिजित करंडे आता आपल्या सोबत आहेत. अभिजित, सध्याची काय स्थिती आहे? अश्विन, आता जर आपण बघितलं तर आपण गल्फॅस नावाचा हा जो एरिया आहे जो जुन्या संसद परिसराच्या लगत आहे तिथे आपण आहोत. आणि जवळपास जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत हा जनसमुदाय जो दिसतोय, तरुणांचा जनसागर जो दिसतोय तो इथे आहे. अगदी समुद्रालगतचा हा एरिया आहे आणि एकीकडं समुद्र आणि एकीकडं हा जनसमुदाय अशी स्थिती आहे. कुठल्याही परिस्थितीत हे लोक गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही परत फिरणार नाही असं म्हणतात. आणि ओल्ड संसद परिसराचं जे एंट्रन्स आहे ते या लाल टेंट जो आहे त्याच्याजवळ आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती पोलिसांनी बॅरिकेटिंग करून एक बंदोबस्त लावलेला आहे. आतमध्ये जर आपण बघितलं तर पोलीस आणि आर्मीचे लोकसुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत. अर्थात पोलीस किंवा आर्मीचे लोक कुठल्याही तरुणांना किंवा आंदोलकांना हटकत नसले तरीसुद्धा या आंदोलकांच्या घोषणांची तीव्रता जी आहे ती कालपासून वाढत चाललेली आहे. जवळपास आता 24 तास होऊन गेलेले आहेत आंदोलक या रस्त्यांवरती आहेत. काल रात्रभर काही आंदोलक या रस्त्यांवरती बसून होते. सकाळी भर पावसातसुद्धा आपण दाखवलं अश्विन की इथं आंदोलकांनी ठिय्या मांडलेला होता. आणि कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत राजपक्षे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी जी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं परिस्थिती चिंताजनक आहे, तणावपूर्ण इथली स्थिती आहे. इथल्या आंदोलकांना पाणी असेल किंवा बाकी ज्या जीवनावश्यक वस्तू असतील, चहा जेवण, ते सुद्धा इथले कोलंबोतील लोक येऊन पुरवत आहेत. ही जी वाहनं अश्विन आपल्याला रस्त्यावरती दिसत आहेत त्याची एक खासियत आहे, इथलं वाहन प्रत्येक वाहन जाताना आंदोलकांसोबत हॉंकिंग करतं. हॉंकिंग याचा अर्थ असा आहे इथे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे परिस्थिती गंभीर आहे आणि मोस्ट ऑफ आपण पाहतोय त्या पद्धतीनं हा मॉब जो आहे तो रात्रीपर्यंत आणखी वाढू शकेल अशी स्थिती आहे अश्विन. अभिजित, पण हे सगळं आता जे झालेलं आहे ते तू आम्हाला दाखवतोयस तिकडून थेट, ही स्थिती का निर्माण झाली, काय प्रमुख कारण समोर येत आहे? तू आता तिकडे आहेस, तिकडचं वातावरण बघतोयस, तिकडच्या लोकांशीही तू बोलतोयस, नेमकी कारणं काय आहेत या सगळ्या? मी आपला प्रतिनिधी दीपेशला थोडंसं पुढं पाठवतोय अश्विन, जिथं हा मार्च अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. आणि त्यातली कारणं प्रमुख अशी आहेत अश्विन की ज्या राज्यकर्त्यांवरती म्हणजे राजपक्ष घराण्यातील लोकांवरती या सत्तेची जबाबदारी होती किंवा ते राज्यकर्ते आहेत, त्यांनी परकीय गंगाजळी पूर्ण संपुष्टात आली तरी देशाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष दिलं नाही. देशातल्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आणि त्यामध्ये राजपक्षे कुटुंबांना पैसे खाल्ल्याचा आरोप आहे. काही प्रोजेक्ट जे आहेत अश्विन ते प्रोजेक्ट परदेशातील कंपन्यांना लीज वर न देतात थेट विकल्याचे आरोप आहेत. अगदी या परिसरामध्ये जो पोर्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे तो 99 वर्षाच्या लीज वरती चीनला विकल्याचा आरोप आहे. तसंच हंबनदोटा बंदर आहे ते सुद्धा चीनला विकल्याचा आरोप आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर स्वतःच्या फायद्यासाठी राज्यकर्त्यांनी देशाला वेठीस धरल्याचा जो संताप आहे, जो रोष आहे तो इथं दिसतोय. आणि त्याचे परिणाम जे आहेत ते महागाईच्या रूपानं या लोकांना भोगावे लागत आहेत. आणि त्यामुळंच हे लोक जे आहेत ते जात, धर्म, पंथ किंवा भाषा किंवा अस्मिता याचा विचार न करता रस्त्यावरती एकवटताना आपल्याला पाहायला मिळतात अश्विन. अभिजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या परिस्थितीचे ताजे अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.